हॅलो फ्रेंड्स, सिक्स्थ मॅथमॅटिक्स सिरीज मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण स्टँडर्ड 6 मधील डिव्हिजिबिलिटी हा आपला 8th चॅप्टर या ठिकाणी घेतोय. सो लेट स्टार्ट. बघा या चॅप्टर मध्ये काय म्हणतंय, आपल्याला आज प्रॅक्टिस सेट 22 हा घ्यायचा आहे. परंतु त्याच्या अगोदर आपल्याला याच्यामधलं जे लेट्स रिकॉल चा जो भाग आहे, लेट्स लर्नचा जो भाग आहे, तो पाहणं गरजेचं आहे. बघा यामध्ये लेट्स रिकॉल आपल्याला दिलेला आहे. लेट्स रिकॉल मध्ये फर्स्ट काय म्हणते बघा, राईट द डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 2, 5 अँड 10. ज्या तुम्ही डिव्हिजिबिलिटी टेस्ट प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये शिकले 2, 5 अँड 10, त्याचा यूज या ठिकाणी करायचा आहे. परत एकदा बघा, 2, 5 अँड 10 च्या ज्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहेत, आता टेस्ट फॉर 2 ची टेस्ट काय बघा या ठिकाणी. जर या ठिकाणी मी शॉर्ट मध्ये लिहितो, हे युनिट प्लेस, ओके, युनिट प्लेस डिजिट्स. जर युनिट प्लेसला 0, 2, 4, 8 असो 6, 8 हे जर नंबर्स असतील, तर त्या संख्येला या ठिकाणी, त्या नंबरला या ठिकाणी 2 ने काय होतो, डिवाइड, म्हणजे 2 ने पूर्ण भाग जात असतो. हे डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 2 आहे, मी शॉर्ट मध्ये घेतोय. नंतर टेस्ट 5, टेस्ट फॉर 5 घे, ओके, टेस्ट फॉर 2, टेस्ट फॉर 5 चे टेस्ट काय म्हणते बघा. जर युनिट प्लेसला, सर्व आपण युनिट प्लेसचे नंबर्स या ठिकाणी डिजिट घेतो, युनिट प्लेसला जर 0, 5 असेल, तर त्या पूर्ण नंबरला या ठिकाणी 5 ने पूर्ण डिव्हिजन जातं. त्यानंतर टेस्ट फॉर 10, टेस्ट फॉर 10, टेस्ट फॉर 10 काय म्हणतो बघा, जर युनिट प्लेसला 0 असेल, तर त्या पूर्ण नंबरला या ठिकाणी 10 ने भाग जातो. फॉर एक्झाम्पल बघायचे, ह्याचे जर एक्झाम्पल बघितले आपण, तर 2 चे समजा 48 आहे, किंवा 786 आहे, याला 2 ने भाग जातो, कारण 8 अँड 6 आहे युनिट प्लेसला. इथं काय असणार आहे, समजा 125 असेल, किंवा 725 असेल, किंवा 70 असेल, या ठिकाणी 5 ने भाग जातो. 0 हे 10 तर सोपायचं, ओके, या ठिकाणी 20 असेल, किंवा 3000 असेल. युनिट प्लेसला 0 आला की 10 ने या ठिकाणी पूर्ण भाग देऊ, त्याला पूर्ण संख्येला डिव्हिजन जात असतं. ह्या बेसिक आपण मागच्या स्टँडर्डमध्ये शिकलेले आहेत या कॉन्सेप्ट, फक्त त्याचा यूज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता बघा काय म्हणते ते सोडूया आपण हळूहळू. बघा यामध्ये जे फर्स्ट आपल्याला दिलेलं आहे, त्या प्रत्येकदा बघा डिव्हिजिबिलिटी टेस्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे, या 2, 5 अँड 10, ओके. त्यामध्ये बघा आता आता रीड द नंबर्स गिव्हन बिलो, विच ऑफ दिस नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 2, 5 ऑर बाय 10, राईट देम इन एम्प्टी बॉक्सेस. आता डिव्हिजिबल बाय 2 हे नंबर्स दिलेत, याच्यापैकी कोणते नंबर्स डिव्हिजिबल बाय 2 आहेत लिहायचे, कोणते नंबर्स डिव्हिजिबल बाय 5 आहेत लिहायचे, आणि कोणते नंबर्स डिव्हिजिबल बाय 10 आहेत, हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आपण या ठिकाणीच करूया ते, ओके. बघा आता या ठिकाणीच आपण ते सॉल्व्ह करूयात. आता 1, 2, 5, ओके, आता 1, 2, 5 चा जर आपण विचार केला या ठिकाणी, तर 1, 2, 5 ला कशाने भाग जातो बघा, या ठिकाणी मी लिहिण्यासाठी एक तयार करतो. 1, 2, 5 आता बघा, युनिट प्लेसला 5 आहे, ओके, म्हणजे आपले जे टेस्ट आहे, ओके, हे टेस्ट आपल्याला बघा, जे 5 चे टेस्ट आहे, युनिट प्लेसला किती आहे, 5 आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी डिव्हिजिबल बाय 5 होणार आहे. आपण एक एक नंबर घेऊ याच्यातला, 1, 2, 5 हा डिव्हिजिबल 5 असणार आहे. 2 ने भाग जाणार का, नाही, कारण 0, 2, 0, 2, 4, 6, 8 नाही जाणार, 10 ने पण नाही जाणार, ओके, हे झालं. आता त्याच्यानंतर बघा हे सेकंड अंक, बघा सेकंड नंबर 3, 6, 4, इथं बघा 4 आहे, युनिट प्लेसला 4 आहे, म्हणजे याला शुअरली या ठिकाणी 2 ने भाग जाईल. 3, 6, 4 तुम्ही ट्राय देखील करू शकतात, बघा ट्राय करायचं म्हटलं तर, हे बघा हे 3, 6, 4 आहे, याला जर 2 ने भाग डिवाइड करायचं, तुम्ही बेसिक मेथडनं देखील करू शकता, म्हणजे असं बघा, ही एक मेथडनं तुम्ही या ठिकाणी डिव्हिजन करू शकता, परंतु फास्ट करतो मी जरा. 2, 1 जा 2, 2, 1 जा 2, 1 कॅरी त्याला 16, 2, 8 जा 16, 2, 2 जा 4, 1, 8, 2 हे आन्सर येते. या जरी मेथड ने केले तर आन्सर तेच येतं, परंतु फास्टेस्ट मेथड आहे, जे की आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये, कॉम्पिटेटिव्हमध्ये, एक्झाममध्ये उपयोगी ठरते. त्याच्यानंतर बघा, आता 3, 6, 4 झालं, हा पण नंबर झाला. त्यानंतर 4, 7, 5 बघा, युनिट प्लेसला 5 आहे, त्याच्यामुळे हे शुअरली या ठिकाणी 5 या ठिकाणी याला डिव्हिजिबल आहे. हे मीन्स बघा, 4, 4, 7, 5
आता 475 डिविजिबल बाय 5 आहे, परंतु हाच 475 टू ने जाणार नाही, 10 ने पण जाणार नाही. ओके चला हा पण झाला. त्यानंतर 750 आता 0 आहे शेवटी. बघा झिरो म्हटलं तर या ठिकाणी 2 ने पण जातो, झिरो म्हटलं तर 5 ने पण जातो, आणि झिरो म्हटलं तर या ठिकाणी बघा 10 ने पण जातो, जे आपले टेस्ट आहेत त्या. म्हणजे हा जो आहे 750 हा डिव्हिजिबल बाय 2 पण आहे, डिव्हिजिबल बाय 5 पण आहे, आणि डिव्हिजिबल बाय 10 पण आहे. ओके नेक्स्ट बघा हा सगळा आता ही 800 इथं बघा इथे 0 असल्यामुळे हा डिव्हिजिबल बाय 2, डिव्हिजिबल बाय 5 अँड डिव्हिजिबल बाय 10 आहे. ओके या ठिकाणी बघा हे 800 इथं पण 800 आणि इथं पण 800. त्याच्यानंतर बघा हे झालं. आता 628 हा इथं 8. ओके म्हणजे टेस्ट फॉर 2. ओके हे डिव्हिजिबल बाय कसे येणार आहे, युनिट पीसला 8 असल्यामुळे डिव्हिजिबल बाय 2 येणार आहे, मीन्स 628. आता बघा 5 ने जाणार नाही, कारण 5 ची कसं टेस्ट काय, 0 or 5 युनिट प्लेसला, 10 तर प्रश्नच नाही, त्या ठिकाणी 0 पाहिजे फक्त. या ठिकाणी हा 2 ने जाईल. आता ही हा पण कशाने जाणार आहे, हा पण 2 ने जाणार आहे, 206. 6 असल्यामुळे 5 ने जाणार नाही, 10 ने जाणार नाही. नंतर नेक्स्ट 508 हा पण या ठिकाणी कशाने जाणार आहे, 508 या ठिकाणी 8 असल्यामुळे युनिट प्लेसला फक्त या ठिकाणी कशाने जाणार आहे, डिव्हिजिबल बाय 2. इथे 8 असल्यामुळे 5 ने पण नाही जाणार आणि 10 ने पण जाणार नाही. त्यानंतर बघा नेक्स्ट काय आहे, 7009 हा कशाने जाईल बघू. इथं 9 आहे बघा, इथं 9 असल्यामुळे 2 ने जाणार आहे का, नाही जाणार, कारण या ठिकाणी 2 ची टेस्ट काय, 02468 पाहिजे ती युनिट प्लेसला, नाही जात. त्यानंतर 9 असल्यामुळे 5 ने पण जात नाही, 0 or 5 पाहिजे, आणि 10 फक्त 0 पाहिजे. म्हणजे हा जो नंबर आहे तो कशालाच डिव्हिजिबल नाही, 2 ने पण नाही, 5 ने पण नाही, 10 ने पण नाही, लक्षात घ्या. आता नंतर हा 5345 इथं 5 आहे, 5 जर असेल तर शुअरली या ठिकाणी ऍब्सल्युटली म्हणजे कशाने भाग जातो, या ठिकाणी 5 ने जातच असतो, म्हणजे 5345. ओके देन नंतर बघा 5 2 ने नाही जाणार, 10 ने पण नाही जाणार. आता हा आहे बघा 8710 युनिट प्लेसला 0 आहे, 0 असल्यामुळे 2 ने पण जाईल, 5 ने पण जाईल, आणि 10 ने पण जाईल, म्हणजे तिन्ही ने पण भाग जाईल. मीन्स बघा 8710 इथे किती या ठिकाणी 8710 अँड 8710, म्हणजे 10 ने डिव्हिजिबल बाय किती नंबर्स आहेत, 1 2 3 आहे, डिव्हिजिबल बाय 5 ने 1 2 3 4 5 6, म्हणजे 6 नंबर्स या ठिकाणी डिव्हिजिबल बाय 5 आहे, हे 3 नंबर्स अँड हे 1 2 3 4 5 6 7 हे 7 नंबर्स या ठिकाणी डिव्हिजिबल बाय 2 आहेत. असं तुम्ही आणखी असंख्य संघ नंबर्स घेऊन तुम्ही या ठिकाणी टेस्ट करू शकतात, स्वतःचं नॉलेज टेस्ट करू शकतात. ओके त्यानंतर लेट्स लर्न नेक्स्ट भाग बघूया आपण. बघा नंतर डिव्हिजिबल टेस्ट आपल्याला या ठिकाणी दिली आहेत. बघा लेट्स लर्न मध्ये लेटस्ट स्टडी सम मोर या बघा या डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहेत आपल्याला दिलेल्या, ते काय म्हणत पाहिजे आपल्याला या ठिकाणी. याच्यामध्ये बघा लेटस्ट स्टडी सम मोर टेस्ट. ओके यामध्ये बघा नंबर्स एक या ठिकाणी चार्ट दिलेला आहे. सम ऑफ द डिजिट्स इन द नंबर, इफ द सम डिव्हिजिबल बाय 3 इज द गिव्हन नंबर डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे बघा या ठिकाणी जर दिलेल्या नंबरमधले जे डिजिट्स आहेत त्या डिजिटची जर सम या ठिकाणी सम ऑफ द डिजिट्स इन द नंबर या ठिकाणी दिलेली आहे. इफ द ही जी सम जर डिव्हिजिबल बाय 3 असेल, इज द गिव्हन नंबर डिव्हिजिबल बाय 3, या समला जर 3 ने 3 ने भाग जात असेल तर या ठिकाणी टोटली नंबरला या ठिकाणी 3 ने भाग जातो अशी टेस्ट आहे. हे आपण चेक करूयात सगळं दिलेलं या ठिकाणी. आता बघा या ठिकाणी फर्स्ट दिले 63 6+3 यांच्या डिजिटची सम 9 आली, 9 ला 3 ने भाग जातो कारण 3 टेबलमध्ये 9 आहे, 3 × 3 किंवा 3 × 3 = 9. ओके इज द गिव्हन नंबर डिव्हिजिबल बाय 3, यस इट इज डिव्हिजिबल बाय 3. नेक्स्ट बघा 872 872 1 अँड 7. ओके आता यांची जर डिजिटची सम केली किती येईल बघा 872 सम ऑफ द डिजिट्स इन द नंबर या ठिकाणी तुम्हाला 17 दिलेली आहे तरी पण चेक करू 8 and 7 15+2 70. आता या 17 3 ने भाग जातो का, म्हणजे डिवाइड आहे का 3 ने, बघा चेक करा 3 3 1 3 3 3 3 5 15. ओके 3 5 15 2 कॅरी झाले, 2 भाग जात नाही, किंवा बेसिक पद्धतीने तुम्ही करू शकता असं 17 हे किती 3 5 15
किती राहिली रिमाइंडर, टू, 3 ने 2 ला भाग जात नाही, बरोबर, पण काही नाही. ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी या 17 ला 3 ने भाग जात नाही. ओके, त्याच्यामुळे या टोटल नंबरला 3 ने भाग जात नाही. ओके, म्हणजे डिव्हिजन बाय 3 नाही या 872. त्यानंतर नेक्स्ट बघा, आपण चेक करूयात 91. आता 91 जे डिजिटची सम आहे, ते डिजिटची सम किती येते बघा अगोदर. 91 या ठिकाणी 9 + 1 इज इक्वल टू 10. 10 हा 3 टेबलमध्ये आहे का? नाही. म्हणजे या ठिकाणी सम किती आली, या ठिकाणी 10 आली. ओके, इफ द सम डिव्हिजिबल बाय 3, नो, कारण 10 ला 3 ने भाग जात नाही. त्याच्यामुळे इज द गिव्हन नंबर डिव्हिजिबल बाय 3? नाही. जरी आपण चेक केलो तरी जात नाही. बघा 91 चेक करू आपण तरी. ओके, हे 91 आहे, हे 3 तुमच्या बेसिक मेथडनं 3 3 3 9. ओके, 9 मधून 9 गेले 0. ओके, 1 राहील. आता 3 ने 1 ला भाग जात नाही, वर पण काही नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी टोटली 3 ने डिव्हिजन होत नाही. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा 5 5 2. आता याची जर डिजिटची सम केली तर करू वाटलं, 5 + 5 + 2 किती येईल बघा. 5 5 10 + 2 12. आता इफ द सम डिव्हिजन बाय 3, 12 ला 3 ने भाग जातो का? यस, जातो, कारण 3 × 4 = 12. देअर फॉर 552 ला 3 ने भाग जातो का? चेक करू आपण. ओके, बघा हे 5 5 2. ओके, फास्टेस्ट मेथड ने घेतो मी. 3 3 1 3 3 1 3 किती कॅरी झाले? 2 कॅरी झाले. इथं 25 झाले. 3 8 24, 1 कॅरी झाला. 3 4 12, 184 आन्सर येते त्याचं. म्हणजे या ठिकाणी डिव्हिजिबल आहे. यस, इट इज डिव्हिजिबल बाय 3. त्या नेक्स्ट बघा 9 3 3 6. आता यांची सम, ह्याची डिजिटची सम बघा. 9 + 3 + 3 + 6 किती येईल बघा. 9 + 3 = 12 12 + 3 15 15 + 6 21. ओके, आता या ठिकाणी 21 3 टेबलमध्ये आहे का? आहे. 3 × 7 = 21. म्हणजेच इज द सम डिव्हिजिबल बाय 3? यस. देन इज द गिव्हन नंबर डिव्हिजिबल बाय 3? चेक करूया आपण. 9 3 3 6 बघा. 9 3 3 6 3 3 ने भाग जातो बघा. 3 1 3 3 3 9 3 1 3 3 1 3 3 2 6. यस, इट इज डिव्हिजिबल बाय 3 या ठिकाणी. यस. नेक्स्ट बघा 4 5 2 7. डिजिटची सम किती येते? 4 5 + 2 + 7 इज इक्वल टू 4 + 5 9 9 + 2 11 11 + 7 18. अँड 18 इज अ डिव्हिजिबल बाय 3. ओके, मीन्स द सम इज डिव्हिजिबल बाय 3. आता इज द गिव्हन नंबर डिव्हिजिबल बाय 3? चेक करूया आपण. 4 5 2 7 बघा. 4 5 2 7. ओके, 3. तुम्ही तुमच्या बेसिक मेथडनं चेक केलं तरी चालतंय. ओके, 3 1 3 असंच नाही की तुम्ही असं, कारण फक्त चेक करायचं आपल्याला. या ठिकाणी कंपल्सरी नाहीये की तुम्ही असंच डिव्हिजन करा किंवा बेसिकनंच करा. ओके, आणि ही मेथड डेव्हलप केली तर तुम्हाला आयुष्यामध्ये फायदा होईल. त्याच्यामुळे मी ही मेथड जास्त वापरतोय. 3 1 3 1 कॅरी झाला. ओके, 3 5 15. आता या ठिकाणी बघा 2 ला भाग जातोय का? नाही. त्यामुळे 0 द्या. ओके, 27. 3 × 9 = 27. त्याच्यामुळे या ठिकाणी 1 5 0 9. म्हणजे इट इज डिव्हिजिबल बाय 3. यस, इट इज डिव्हिजिबल बाय 3. अशा प्रकारे चार्ट आपण सोडवलेला. आता काय म्हणतो, व्हॉट कॅन वी कन्क्लूड फ्रॉम दिस? याच्यातून आपल्याला काय निष्कर्ष भेटतोय? नाव वाय नो. आता मला माहीत झाले, काय माहीत झाले बघा या ठिकाणी दिलेले आपल्याला. नाव वाय नो डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3. इफ द सम ऑफ द डिजिट्स इन नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. बघा, ज्यावेळेस सम, हे जे सम आहे येणार आहे डिजिटची, ह्या समला जर 3 ने भाग जात असेल, 3 ने भाग जात असेल, तर पूर्ण टोटली नंबरला 3 ने भाग जातो बघा. इथं राईट आलं तर इथं राईट आहे, इथं रॉंग तर इथं रॉंग, इथं रॉंग इथं रॉंग, इथं राईट आहे इथं राईट आहे. म्हणजे जर ज्या ज्यावेळी समला, या ठिकाणी सम हे डिव्हिजिबल बाय 3 आहे, देन टोटली नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. इट इज अ टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3. ओके, लक्षात ठेवा तुम्ही. देन नेक्स्ट नेक्स्ट पाहूया आपण. बघा नंतर लेट्स लर्न मध्ये आणखी काय दिले. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल, आपल्याला फॉलोइंग टेबल दिलेला आहे, तो कम्प्लीट करायचा आहे. बघा, जो फॉलोइंग टेबल आपल्याला दिलेला आहे, या ठिकाणी नंबर आहे बघा. डिवाइड द नंबर बाय 4, इज इट कम्प्लीटली डिव्हिजिबल? म्हणजे मागच्या चार्ट सारखंच आहे हे. अँड द नंबर फॉर्म्ड बाय द डिजिट्स इन द टेन्स अँड युनिट प्लेसेस इज द नंबर डिव्हिजिबल बाय 3. आता आपण एक एक चेक करूयात बघा. या ठिकाणी आपल्याला जे दिलेलं आहे ते, आता फर्स्ट आपल्याला काय दिले बघा, 92.
ओके हे जे 92 आहे या ठिकाणी 92 दिलेला आपल्याला सॉरी 992 आता बघा हा नंबर आहे 992 ओके मग डिवाइड द नंबर बाय 4 इज इट कम्प्लीटली डिविजिबल चेक करायचे आपल्याला या ठिकाणी याने दिले म्हणजे डिविजिबल आहे ओके यस दिले द नंबर फाउंड बाय द डिजिट्स इन द टेन्स अँड युनिट प्लेस आता बघा 10 याच्यातला हा जो असतो तो युनिट प्लेस असतो हा आहे तो हा 10 असतो आणि हा जो आहे प्लेस हा 100 प्लेस आहे ओके युनिट 10 100 देन 1000 10000 अशा प्रकारे इकडे वाढत जातं मग हे जे आहे नंबर 92 कसा फॉर्म झाला या ठिकाणी 10 आणि युनिट प्लेसचा जो डिजिट आहे तो घेऊन हा नंबर फॉर्म झाला आहे म्हणजेच 92 ओके पहिल्यांदा 10th प्लसचा घ्यायचा आणि नंतर युनिट प्लेसचा या ठिकाणी डिजिट घेऊन नंबर फॉर्म झालेला आहे इज दिस नंबर डिव्हिजिबल बाय 4 यस 92 इज डिव्हिजिबल बाय 4 या ठिकाणी दिलेला आहे ओके आणि डिव्हिजिबल आहे आता खालचे चेक करूया आपण आता काय म्हणते बघा 7314 डिवाइड द नंबर बाय 4 इज इट कम्प्लिटली डिव्हिजिबल चेक करू आपण ओके हे 7 आहे 3 आहे 1 आहे अँड 4 ओके मी फर्स्ट इज मेथड करतो 4 1 4 4 1 4 3 कॅरी झाली 33 झाली 4 8 जा 32 ओके 1 कॅरी झाला 4 2 जा 8 ओके 3 कॅरी झाली 34 किती होता ते 34 म्हणजेच 4 8 जा 32 म्हणजे हा डिव्हिजिबल आहे का नाही कारण 2 रिमाइंडर राहते म्हणजे हा डिव्हिजिबल आहे का नाही ओके आता ही जी सम आहे ओके टेन्स अँड युनिट प्लेसनं जे डिजिट म्हणून नंबर फॉर्म होतो ओके हा आहे या ठिकाणी 1 4 14 14 हा 4 टेबलमध्ये नाही आहे बघा 4 3 जा 12 4 4 जा 16 म्हणजे हा 4 टेबलमध्ये नाही 4 ने डिव्हिजिबल नाही त्याच्यामुळे इज दिस नंबर डिव्हिजिबल बाय 4 बघा हा नंबर 14 हा आहे का डिव्हिजिबल बाय 4 नाही ओके त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 6 4 4 8 हा पण चेक करू आपण 6 4 4 8 इज इट डिव्हिजिबल बाय 4 चेक करू आपण 4 4 1 4 4 1 4 2 कॅरी झाले या ठिकाणी 2 कॅरी झाल्यास की झालं 24 झालं 4 6 जा 24 ओके 4 1 4 4 2 जा 8 म्हणजे या ठिकाणी आहे डिव्हिजिबल आहे रिमाइंडर काय राहत नाही म्हणजे डिव्हिजिबल आहे म्हणजे इज इट डिव्हिजिबल त्याच्यानंतर बघा इट इज डिव्हिजिबल आता हे 10 आणि युनिट प्लेसचा जो नंबर आहे त्याच्यामुळे कुठला नंबर फॉर्म होतोय हा 48 फॉर्म होतोय 48 आहे का 4 1 4 4 2 जा 8 म्हणजे 12 × 4 = 48 म्हणजे या ठिकाणी हा पण या ठिकाणी कसा आहे डिव्हिजिबल आहे त्याच्यानंतर बघा 8 1 1 6 हा पण चेक करू आपण 8 1 1 6 4 ने 4 1 4 4 2 8 1 भाग जात नाही 0 होते ओके 11 झाले या ठिकाणी 4 3 12 4 2 8 3 कॅरी झाले 36 4 9 36 म्हणजे 2 0 2 9 ओके म्हणजे हा डिव्हिजिबल आहे यस इट इज डिव्हिजिबल बाय 4 देन आता हा टेन्स आणि युनिट प्लेसचा जो डिजिट आहे त्यांना कुठला नंबर फॉर्म होणार या ठिकाणी 16 अँड 16 इज डिव्हिजिबल बाय 16 इज डिव्हिजिबल बाय 4 कारण 4 × 4 = 16 आपल्याला माहितीच आहे 4 स्क्वेअर पण आहे त्याच्यानंतर बघा नेक्स्ट नंबर 7 7 7 3 मीन्स 7773 चेक करूयात आपण 4 ने डिव्हिजिबल आहे का बघा या ठिकाणी 4 1 4 4 1 4 किती गॅरेज झाले 3 37 झाले 4 8 4 9 36 1 कॅरी झाला 17 4 4 16 1 कॅरी झाला 13 4 3 12 या ठिकाणी 1 रिमाइंडर राहते त्याच्यामुळे हा डिव्हिजिबल आहे का हा डिव्हिजिबल 4 ने नाही हा डिव्हिजिबल आहे का नाही ओके त्याच्यानंतर बघा द नंबर हा युनिट टेन्स आणि युनिटनं प्लेसनं जो नंबर फॉर्म होतोय तो डिव्हिजिबल आहे का 73 पण चेक करा तुम्ही 4 1 4 4 1 4 किती कॅरी झाले 3 33 4 8 32 नाही एक रिमाइंडर 1 रिमाइंडर या ठिकाणी राहते त्याच्यामुळे हा पण या ठिकाणी डिव्हिजिबल नाही ओके इथं नाही तर इथं पण नाही बघा इथं नाही तर इथं पण नाही इथं रॉंग तर इथं रॉंग इथं राईटचं मार्क तर इथं राईटचं मार्क म्हणजे टेस्ट आपल्या लक्षात येते हळूहळू आता 3 0 2 4 चेक करूया आपण इथं अगोदरच हे मार्क केलेलं आहे मुलाने बघा 3 0 2 5 ज्या विद्यार्थ्याचं पुस्तक होतं त्यांना असा मार्क केलेला आहे त्याच्यामुळे झालेलं आहे 3 0 2 4 ओके 3 0 2 4 4 4 1 4
फोर सेवन जा 28, 4 7 जा 28 टू कैरी झाले, 4 5 जा 20 टू कैरी झाले, 4 6 जा 24, म्हणजे हा डिव्हिजिबल आहे नंबर. ओके, यस इट इज डिव्हिजिबल. आता इथं जो हा नंबर फॉर्म होतो 10 आणि युनिट प्लस 24 आहे, हा डिव्हिजिबल आहे का बघा, आहे, कारण 4 सक 24. ओके, म्हणजे बघा याच्यावर आपल्याला टेस्ट, व्हॉट कॅन वी कन्क्लूड फ्रॉम दिस, याच्यातून आपल्याला काय निष्कर्ष भेटलाय तो निष्कर्ष पाहूयात आपण. बघा डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 4, इफ द नंबर फॉर्म्ड बाय द डिजिट्स इन द टेन्स अँड युनिट्स प्लेसेस ऑफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 4, देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. साध्या शब्दामध्ये लक्षात घ्या, ज्यावेळेस संख्येमधील ओके 10 आणि युनिट प्लेस म्हणजे शेवटचे जे दोन अंक आहेत एकक स्थानचे आणि दशक स्थानचे, म्हणजे 10 आणि युनिट प्लेसच्या अंकाने जो नंबर फॉर्म होतोय त्या जर नंबरला 4 ने 2 नंबर जर डिव्हिजिबल असेल किंवा 4 ने जर भाग जात असेल तर पूर्ण संख्येला भाग जातो. आता इथं बघा, इथं 92 आहे, 92 ला जातो हा पूर्ण संख्या, इथं 14 ला या ठिकाणी 4 ने भाग जात नाही त्याच्यामुळे ह्या पूर्ण संख्येला भाग जात नाही, इथं 48 ला जातो म्हणून पूर्ण संख्येला जातो. संख्या किती का मोठी असणार, फक्त शेवटचे दोन नंबरचा विचार करायचा आहे. 16 4 ने जातो टोटली ह्या नंबरला 4 ने भाग जातोय. बघा ह्या गोष्टी तुम्हाला नंतर मॅथमॅटिक्समध्ये अप्लाय करायच्यात, ह्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे आपल्याला. फक्त शेवटचे दोन नंबर चेक करा, त्याला जर 4 ने भाग जात असेल तर टोटली नंबरला या ठिकाणी 4 ने भाग जाईल, आणि जर 4 ने भाग जात नसेल शेवटच्या दोन अंकाला म्हणजे 10 आणि युनिट प्लेसच्या, तर त्या टोटली संख्येला 4 ने भाग जात नाही. इट इज द टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 4, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट आणखी एक चार्ट आहे तो एक घेऊया आपण. बघा नंतर लेट्स लर्न, याच्यामध्ये कम्प्लीट द फॉलोइंग टेबल, हा 9 आहे बघा, डिवाइड द नंबर बाय 9, इट इज कम्प्लिटली डिव्हिजिबल. या ठिकाणी नंबर दिले, एक एक चेक करूया आपण. त्याला फर्स्ट काय दिले नंबर बघा, 1980, काय म्हणते, डिवाइड द नंबर बाय 9, इज इट कम्प्लिटली डिव्हिजिबल, या ठिकाणी दिलाय. ओके, टेक्स्टबुकमध्ये दिलाय म्हणजे काय, त्यांनी चेक करून दिलेलं, परत चेक करायची गरज नाही आपल्याला, हा डिव्हिजिबल आहे. सम ऑफ द डिजिट्स इन द नंबर, बघा ह्या डिजिटची नंबरची बेरी जसं आपण 3 च्या टेस्टमध्ये केलं होतं बघा, तसं जे 9 च्या टेस्टमध्ये आहे, तुम्हाला डिजिटची सम करायची आहे की त्याला 18, इज द सम डिव्हिजिबल बाय 9, बघा 18 जातोय. ओके, आहे या ठिकाणी दिले. तसंच बघा सेकंड पण या ठिकाणी दिलेलं आहे, 2999, डिवाइड द नंबर बाय 9, इज इट कम्प्लिटली डिव्हिजिबल, या ठिकाणी रॉंगचं मार्क दिले म्हणजे जात नाही, त्यांनी चेक करून दिलेलं आहे आपल्याला. बघा सम ऑफ द डिजिट्स इन द नंबर 29, ह्याची जर ही केली आपण सम केली तर 29 येते. इज द सम डिव्हिजिबल बाय 9, कारण 9 च्या टेबलमध्ये 29 नाही. ओके, 9 × 2 = 18, 9 × 3 = 27, ओके नाही येतो, त्यामुळे इथं रॉंगचं मार्क आहे. आता खालचे चेक करूयात आपण, 5004, ओके 5004, एक एक चेक करू वाटलं असलं आपण, हे बघा हे 5004, हा 9 ने याला डिव्हिजन जातं का बघा आपण, ओके 9 किंवा आपल्या बेसिक 4, ओके हे 9 तुम्हाला हे आपण मित्रांना करून दाखवतो. हे बघा 15, ओके 9 × 5 = 45, किती राहिले 5 रिमाइंडर, 0 घ्या. ओके प्लस 9 × 5 = 45 येणार, ओके म्हणजे किती येणार या ठिकाणी, 5 राहणार, 54, ओके 4 54, 9 × 6 = 54, या ठिकाणी जे क्वेश्चन आले, क्वेश्चन आपल्या आलेलं आहे 5 5 4 5 5 6, म्हणजे 556, म्हणजे हा 9 ने डिव्हिजिबल नंबर आहे. यस इट इज डिव्हिजिबल बाय 9. आता काय म्हणते या ठिकाणी सम, सम ऑफ द डिजिट्स इन द नंबर किती येते बघा, 5 + 0 + 0 + 4 = किती येतं, 5 × 5 + 4 = 9, 9 तर डिव्हिजिबल 9 ने आहेच ना, कारण 9 × 1 = 9. ओके त्यानंतर नेक्स्ट बघा, 13389, ओके म्हणजे 13389, हे 13389, ओके मी आता माझ्या फर्स्ट एड मेथडला करतो, 9 9 1 9 9 1 9, किती कॅरी झाले 4 43 झाले, 9 9 9 × 4 = 36, ओके 36 × 7 कॅरी झाले, 36 × 78 झाले, 9 × 8 = 72, 6 कॅरी झाले, याला 69 जात नाही,
9 × 7 63, ओके 6 रिमाइंडर राहतं, त्याच्यामुळे ह्या टोटली संख्येला 9 टोटली डिव्हिजन जात नाही आहे. ओके बघा या ठिकाणी जात जाते का, नाही जात. आता सम बघा, हे जे सम केले तर डायरेक्ट सम लिहितो मी, 9 + 8 17, 17 ना बघा, 9 × 8 = 17 + 3 = 20 आणि 3 × 3 = 24, ओके 24. 24 9 ने भाग जातो का, नाही, कारण 9 × 2 = 18, 9 × 3 = 27 जातो का, या ठिकाणी भाग नाही, म्हणजे डिव्हिजिबल वाय 9 हे नाही आहे. इथं पण रॉंग मार्क आला, इथं रॉंग, इथं रॉंग, इथं राईट, इथं राईट. बघा थोडं ऑब्झर्वेशन करत चला, म्हणजे तुम्हाला टेस्ट सापडते. आता 7 5 7 8 चेक करूया आपण. 7 5 7 8 7 5 7 8, अरे तुमच्या मेथडनं करू आपण, बेसिक मेथडनं. नाही 75 म्हणजे 9 × 8 72, ओके 3 राहिले, हे 7 घ्या. 9 × 4 36, 1 राहिला रिमाइंडर, हे 9 × 2 82, म्हणजे इट इज डिव्हिजिबल बाय 9. हा 9 ने डिव्हिजिबल आहे. आता यांचे सम बघा, सम किती येते बघा, हे 7 + 5 किंवा 7 × 7 = 14, ओके 14 + 5 19 19 + 8 27, 9 × 3 = 27, यस इट इज डिव्हिजिबल बाय 9. लास्ट बघा नंबर 69993, ओके 69993, हे काय बघा 69993. आपण चेक करूयात हा याना आहे का, ना 9 ने 69, ओके 9 × 7 = 63, हे किती राहिले 6, हे 0, ओके 9 घेतला, परत 9 × 7 = 63, हे 6 राहिले, ओके परत 9 घ्या, वरचे 9 × 7 = 63, परत 6 रिमाइंडर राहिले, हे 3 घ्या, 9 × 7 = 63, यस इट इज डिव्हिजिबल बाय 63, ओके 63 63 किती होणार आहे, 0 0, म्हणजे हा 9 ने डिव्हिजिबल आहे, यस इट इज डिव्हिजिबल बाय 9. आता सम करून बघा, हे किती येते बघा, 6 + 9 किती येते या ठिकाणी बघा, 6 + 9 = 15, ओके प्लस हे 9 + 9 = 18 + 3, मीन्स बघा 18 ओके 15 + 3 = 18, 18 + 18 = 36, 36. आता 36 9 ने भाग जातो बघा, 9 × 36 9 × 4 = 36, यस इट इज डिव्हिजिबल बाय 9. बघा देअरफॉर इथं बघा, जर ऑब्झर्वेशन केलं, रॉंग आलं तर रॉंग आहे, राईट तर राईट आहे, रॉंग रॉ, म्हणजे जर समला जर हे सेम याचे डिव्हिजिबिलिटी टेस्ट कसारखी आहेत, कशासारखी आहे, 3 सारखी आहेत, तसं 3 जर समला जर भाग जात असेल तर या ठिकाणी 3 ने जात होता, तसंच 9 आहे, दिलेल्या नंबरमधील डिजिटच्या समला जर 9 ने भाग या ठिकाणी गेला तर त्या टोटली संख्येला 9 ने भाग जातो, हे लक्षात ठेवायचं. व्हॉट कॅन वी कन्क्लूड फ्रॉम दिस, या ठिकाणी आपल्या टेस्ट पण दिलेली आहे, या ठिकाणी टेस्ट आपल्याला दिलेली आहे बघा, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 9. इफ द सम ऑफ द डिजिट्स ऑफ अ नंबर इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 9 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 9. जर दिलेल्या जी नंबरमधले डिजिट्स आहेत त्यांच्या समला जर कम्प्लिटली 9 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 9 ने भाग, म्हणजे पूर्णतः भाग जातो, हे आपले टेस्ट आहे. टेस्ट 3 जशी आहे तशीच 9 आहे, तुम्हाला परत एकदा सांगतो मी, लक्षात ठेवा. ओके त्याच्यानंतर आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेटकडे वळूयात. बघा प्रॅक्टिस सेट 22 काय म्हणतोय, देर आर सम फ्लॉवरिंग ट्रीज इन अ गार्डन, ईच ट्री बियर्स मेनी फ्लॉवर्स विथ द सेम नंबर प्रिंटेड ऑन इट. 3 चिल्ड्रन टूक अ बास्केट ईच टू पिक फ्लॉवर्स, ईच बास्केट हॅज वन ऑफ द नंबर्स 3, 4, or 9 ऑन इट. ईच चाइल्ड पिक्स दोज फ्लॉवर्स विच हॅव नंबर्स डिव्हिजिबल बाय द नंबर ऑन हिज ऑन हिज ऑर हर बास्केट. ही ऑब्लिक शी टेक्स ओनली वन फ्लॉवर फ्रॉम ईच देअर, कॅन यू टेल विच नंबर्स द फ्लॉवर इन ईच बास्केट विल हॅव. या ठिकाणी बघा बास्केट्स आपल्याला दिलेले आहेत. बघा या गार्डनमध्ये आपल्याला फ्लॉवरिंग ट्री दिल्यात, म्हणजे या ट्रीला फ्लॉवर्स आहेत अशा ट्री या ठिकाणी दिल्या, आणि 1, 2, 3 या ठिकाणी 3 मुलं, म्हणजे 3 चिल्ड्रन्स दिले आहेत, त्यांच्यामध्ये बास्केट आहेत, त्यांच्या बास्केटवर जो नंबर आहे, ओके त्या नंबरनं जर ह्या जे दिलेली ट्री आहे ती जर डिव्हिजिबल असेल त्या ट्रीवरचा नंबर, तरच त्या ट्रीमधील जे फ्लॉवर आहे
तो मुलगा किंवा मुलगी त्या ठिकाणी तोडू शकेल, म्हणजे आपल्या या ठिकाणी डिव्हिजिबिलिटी टेस्ट अप्लाय करायची आहे. ओके, जर डिव्हिजिबल असेल तरच ते फ्लावर त्या ठिकाणी काय करू शकते, ते तोडू शकतो, ते तोडू शकते. आपण या ठिकाणी चेक करूयात बघा वन बाय वन. आता बघा या ठिकाणी पहिल्यांदा बास्केट ऑफ थ्री, ओके, बास्केट ऑफ फोर, बास्केट ऑफ नाईन, या ठिकाणी एवढ्या बास्केट्स आहेत. एक एक बास्केट आपण चेक करून या ठिकाणी लिहूयात. या ठिकाणी बघा बास्केट ऑफ थ्री. ओके, आता एक फर्स्ट हे चेक करू आपण, हे वन वन वन. आता बघा हे ट्रिपल वन आहे. ओके, आता ट्रिपल वनला भाग म्हणजे यांची जर आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट जर अप्लाय केल्या तर या ठिकाणी बघा याची टेस्ट काय आहे, आपली थ्रीची टेस्ट काय, वन प्लस वन प्लस वन इज इक्वल टू थ्री. म्हणजे या ठिकाणी जर डिजिटच्या समला तीनने भाग जात असेल तर टोटल संख्येला तीनने भाग जातो, म्हणजेच बास्केट ऑफ थ्री मध्ये हे आपल्याला नंबर लिहिता येईल. ओके, ट्रिपल वन म्हणजेच हा थ्रीने डिव्हिजिबल आहे, म्हणजे येथील फ्लावर ती मुलगी या ठिकाणी तोडू शकते. तसंच बघा हे ट्रिपल वन आणखी कशाने डिजिटल आहे, फोरने भाग जातो का, नाही, नाईनने जात नाही. ओके, कारण डिजिटची सम नाईनपेक्षा कमी आहे, म्हणजे या ठिकाणी एकाच ठिकाणी आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हे फोर थ्री थ्री सिक्स नाईन घेऊ आपण, थ्री सिक्स नाईन. आता थ्री सिक्स नाईनची अगोदर तुम्ही डिजिटची सम करत चला, लक्षात येते थ्री प्लस सिक्स प्लस नाईन किती येते, या ठिकाणी तीन सहा नऊ, नऊ नऊ अठरा. ओके, आता अठरा, अठराला तीनने पण भाग जातो आणि नऊने पण भाग जातो. ओके, म्हणजेच ही तीनने पण डिव्हिजिबल आहे आणि नाईनने पण डिव्हिजिबल आहे, म्हणजेच यामधील या ट्री मधील फ्लावर ह्या बास्केट थ्री ज्याच्याकडे आहे ते पण तोडू शकते, म्हणजेच या ठिकाणी किती येणार आहे, हे थ्री सिक्स नाईन. ओके, आणि हेच थ्री सिक्स नाईन कुठे येणार आहे, या नाईनच्या ह्याच्यामध्ये पण या ठिकाणी येणार आहे, थ्री सिक्स नाईन दोन्हीकडे येणार आहे. लक्षात घ्या, हे झालं हे झालं. ओके, आता एक एक चेक करू आपण. फोर थ्री फाईव्ह, फोर थ्री फाईव्ह म्हणजे काय, या ठिकाणी अंकाची बेरीज बघा, चार आणि तीन सात, सात आणि पाच बारा, ट्वेल्व असल्यामुळं या ठिकाणी थ्रीने तर 100% भाग जाणार आहे, फोर थ्री फाईव्ह. ओके, आणि इथं फोरचं काय आपल्या टेस्ट पाहिले आपण, जे शेवटचे जे दोन नंबर आहेत आता जे आपण पाहिलेले आहे, त्या जर दोन नंबरला चारने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला जातो, म्हणजे चार आठ बत्तीस, इथं जात नाही, त्याच्यामुळे इथं जात नाही, आणि हे नाईनने पण जात नाही, म्हणजे फक्त याच ठिकाणी हा या ठिकाणी येणार आहे, म्हणजे फक्त बास्केट ऑफ थ्रीसाठीच आपला ॲप्लिकेबल आहे हे. त्यानंतर थ्री फाईव्ह सिक्स डिजिटची सम बघा अगोदर, चेक करा किती येणार आहे, तीन आणि पाच आठ आणि सात चौदा, म्हणजे फोर्टीन, फोर्टीनला थ्रीने पण जात नाही आणि नाईनने पण जात नाही, म्हणजे दोन्ही ठिकाणी येणार नाही. आता बास्केट ऑफ फोर चेक करू आपण, फिफ्टी सिक्स, म्हणजे चारनं, फिफ्टी सिक्सला चारने भाग जातो का बघा, फिफ्टी सिक्स चारने जातोय, फोर वनचा फोर, या ठिकाणी फोर वनचा फोर, वन कॅरी झाला, फोर फोर झा सिक्स्टीन, म्हणजे या ठिकाणी फोरने डिवाइड होते, म्हणजे बास्केट ऑफ फोर मध्ये, म्हणजे ही गर्ल किंवा हा जो बॉय आहे, बास्केट ऑफ फोर बॉयकडे आहे. ओके, हा जो बॉय आहे तो या ठिकाणी थ्री फिफ्टी सिक्स, ओके, या नंबरचा या ट्रीचा या ठिकाणी जे आहे ते फ्लावर तोडू शकेल, थ्री फाईव्ह सिक्स. बघा त्यानंतर आहे 220, 220ला कशाने भाग जाईल बघा, हे जे आहे थ्री फोर अँड नाईनचा विचार करतो, इथं बघा टू अँड टूची जी सम आहे ती किती येणार आहे, टू अँड टूची सम या ठिकाणी फोर येणार आहे, त्यामुळे फोरला या ठिकाणी बघा थ्रीने पण जाणार नाही आणि या ठिकाणी नऊने पण जाणार नाही, दोन्हीने पण जाणार नाही, म्हणजेच ज्या जी या ट्रीला 220 फ्लावर्स आहेत, आता 20, 20ला फोरने जातो, फोर इंटू फाईव्ह, म्हणजेच बास्केट ऑफ फोर मध्ये फक्त या ठिकाणी जो बॉय आहे तो या ठिकाणी फ्लावर तोडू शकेल 220, कारण डिव्हिजिबल बाय थ्री पण नाही आणि डिव्हिजिबल बाय नाईन पण नाही. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा 249, इथे बघा अगोदर याच्यामधील डिजिटची सम बघा, नाईन नाईन प्लस फोर थर्टीन प्लस टू फिफ्टीन, फिफ्टीनला थ्रीने भाग जातो, त्याच्यामुळे या ठिकाणी बास्केट ऑफ थ्रीमध्ये या ट्रीवरील जे फ्लावर आहे ते मुलगी तोडू शकेल, हे सॉरी 249 आहे, 249. ओके, आता फिफ्टीनला या ठिकाणी नाईनने जात नाही, त्याच्यामुळे तिथं प्रश्न नाही, आणि हा 49 आहे, या ठिकाणी 49 असल्यामुळे 49ला फोरने पण जात नाही, शेवटचे दोन डिजिट, म्हणजे या ठिकाणी फक्त बास्केट ऑफ थ्रीमध्येच येईल. त्याच्यानंतर बघा हे ट्रिपल सिक्स, या ठिकाणी हे ट्रिपल सिक्सची जी सम आहे ती 18 येणार आहे, त्याच्यामुळे बास्केट म्हणजे या ट्रीला 666 फ्लावर्स आहेत आणि हे जे आहे ते यांची जी डिजिटची सम आहे ती 18 आहे, 18ला थ्रीने डिव्हिजिबल असल्यामुळे बास्केट ऑफ थ्रीमध्ये त्या ठिकाणी तेथील फुले या ठिकाणी तोडता येतील, म्हणजे ट्रिपल सिक्स, तसेच याच्यामध्ये बास्केट ऑफ नाईनमध्ये देखील ते तोडू शकतील, कारण
18 ला 9 ने भाग जातो, आता शेवटचे जे दोन डिजिट आहेत 66 त्याला 4 ने भाग जातो का बघा, जर जात असेल तर बास्केट ऑफ 4 मध्ये पण तिथे फुले येतील, 4 1 4 4 1 4 2 झाले, 2 रिमाइंडर आता म्हणजे जात नाही या ठिकाणी, 4 ने भाग जात नाही म्हणजे फक्तच बास्केट ऑफ 3 आणि बास्केट ऑफ 9 मध्ये या ठिकाणी फुले तोडता येतील। त्याच्यानंतर बघा 450 चेक करा, 4 + 5 9 3 ने पण जातो या ठिकाणी भाग बघा, 450 आणि 450 ला 4 + 9 9 डिजिटची सम असल्यामुळे 9 ने पण जातो, त्यामुळे इथं पण येणार आहे 450। ओके आता 50 ला 4 ने 50 ला 4 ने भाग जातो का बघा, 50/4 जर आपण केलं, 4 1 4 4 1 4 1 कॅरी झाला, 4 2 8 2 रिमाइंडर आता म्हणजे या ठिकाणी भाग जात नाही। ओके म्हणजे बास्केट ऑफ 3 अँड बास्केट ऑफ 9 मध्ये फक्त हे जाणार आहे। त्याच्यानंतर बघा नेक्स्ट 4 5 0 झालं आपलं, त्याच्यानंतर खालचं घेऊ आपण 4 3 2। ओके 4 3 2 आता बघा 4 + 3 7 7 + 2 9 म्हणजे 9 ला 3 ने भाग जातो, त्याच्यामुळं या ठिकाणी इथं फुलं तोडता येतील 4 3 2। 9 ला 9 ने पण जातो, बास्केट ऑफ 9 मध्ये पण येणार आहे हे 4 3 2। आणि शेवटचे दोन अंक आहेत 32, 4 × 8 = 32, त्याच्यामुळे बास्केट ऑफ 4 मध्ये पण येणार आहे 4 3 2। ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आपण चेक करू 3 हे झालं, त्याच्यानंतर हे 999 बघू आपण, 999 हे काय 27 येणार आहे, यांचे सम 27 म्हणजे 3 ने पण डिव्हिजिबल आहे, म्हणजे या ठिकाणी येणार आहे 999 आणि 27 हे 9 ने पण डिव्हिजिबल आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी पण फुले तोडता येतील या ट्रीचे। आता 99 ला 4 ने जाणार नाही भाग, तुम्ही चेक केला म्हणजे या ठिकाणी पण येणार नाही। त्याच्यानंतर 72 चेक करूयात आपण, 72 7 + 2 9 म्हणजेच हा 3 ने इथे खाली घेतो, आता हा 3 ने डिव्हिजिबल आहे आणि 7 + 2 9 असल्यामुळे 9 ने पण डिव्हिजिबल आहे 72। ओके आणि 72 ला 8 ने जातो का बघा, सॉरी 4 ने जातो का, 4 1 4 3 कॅरेज आले, 4 8 3 4 ने पण जातो बघा 72, म्हणजे इथं पण फुलं तोडू शकतात। त्यानंतर 336 ला पाहूयात बघा, ह्याची डिजिटची सम 3 + 3 6 + 6 12 12 म्हटल्यामुळे 3 ने जाणार आहे, त्यामुळे बास्केट ऑफ 3 मध्ये हा नंबर येईल 336। 12 ला या ठिकाणी 9 ने जात नाही, त्यामुळे इथं नाही येणार। आता बास्केट ऑफ 4 मध्ये चेक करू, 36 4 9 36 4 × 9 36 म्हणजे इथं पण येणार आहे हा नंबर 336। ओके त्याच्यानंतर बघा जो नंबर आहे 123, आता 123 याची जर डिजिटची सम आपण केली तर किती येते बघा, 123 किती डिजिटची सम या ठिकाणी 123 ची बघा, 1 + 2 + 3 मीन्स 3 + 2 5 + 1 6 6 ला 3 ने जातो, ओके 9 ने जात नाही। आणि हे जे 23 आहे त्याला जो 10 आणि युनिट प्लस डिजिटनं जर फॉर्म झालेला नंबर आहे, 23 ला 4 ने जात नाही, त्याच्यामुळे फक्त 3 ने जातो, म्हणजे बास्केट ऑफ 3 मध्ये हा फक्त नंबर येणार आहे 1 2 3। बास्केट ऑफ 4 आणि बास्केट ऑफ 9 मध्ये हा नंबर नाही येणार। त्याच्यानंतर शेवटचे दोन अंक चेक करू, 90 आता 90 चेक करूया आपण या ठिकाणी, 90 अगोदर त्या डिजिटची सम बघा, 9 + 0 = 9 म्हणजे हा 3 ने पण डिव्हिजिबल आहे आणि 9 ने पण डिव्हिजिबल आहे, म्हणजे शेवटचे दोन नंबर आहेत याला 4 ने जातो का बघा, 4 4 1 4 4 2 8 1 कॅरी झाला, 4 2 8 2 कॅरी झाला, भाग जात नाही म्हणजे या ठिकाणी 4 ने जात नाही, फक्त 3 & 9 ने आहे हा डिव्हिजिबल 90 किती 90 हा 90 इथं पण येणार हा 90। आता जो शेवटचा लास्ट डिजिट आहे 108, ओके हा चेक करू आपण 108 बघा, यांची डिजिटची सम बघा, 1 + 0 + 8 = 9 म्हणजे 9 कशा नाही, हा 3 ने पण डिव्हिजिबल आहे आणि 9 ने पण डिव्हिजिबल आहे। आता शेवटचे जे दोन नंबर जे डिजिट आहेत त्यांना फॉर्म झालेला नंबर बघा, 0 8 0 8 4 4 2 8 ओके म्हणजे याला सर्वांनीच भाग जातो, 3 ने पण जातो, 4 ने पण जातो आणि 9 ने पण, म्हणजे तिन्ही बास्केटमध्ये या ट्रीमधले फुलं तोडता येतील 108 108 & 108 बघा। यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ दॅट पेज, तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढू शकतात बघा। या सर्वमध्ये एक नंबर आपला मिस झालेला 960 हे चेक करेल, बाकीचे सर्व आपण चेक केले, तो राहिला होता आपला 960 बघा, 960 याला जर आपण याचे डिजिट या नंबरमधील डिजिटची सम चेक करू आपण, 9 + 6 + 0 = 15 म्हणजे 15 हा 3 ने डिव्हिजिबल आहे, 9 ने आहे का, नाही, ओके म्हणजे फक्त 3 ने डिव्हिजिबल आहे
आणि जो 6-0 हा जो नंबर फॉर्म होतोय तो 4 ने जातो का बघायला बघा. 4 1 4 4 1 4 टू केरी झाली 4 5 20 म्हणजे 15 4 ने पण जातो म्हणजे डिव्हिजिबल बाय 3 अँड डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे दोन बास्केट मधील यातील फुल फ्लॉवर्स तोडता येतील. कुठला नंबर आहे आपला 9 6 0 हा राहिला होता आपला, बाकीचे सगळे नंबर झालेले आहेत. आणि इथं पण येतो बास्केट ऑफ 4 अँड बास्केट ऑफ 3 मध्ये ओके आणि बास्केट ऑफ 9 मध्ये नाही येणार. बघा अशा प्रकारे हा टोटली प्रॅक्टिस सेट आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे. जर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करायला विसरू नका, तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करायला विसरू नका आणि असंच चॅनल सोबत जोडलेलं राहा. लवकरच घेऊन आपण येतोय नवीन प्रॅक्टिस सेट 23. तोपर्यंत मन लावून अभ्यास करा. थँक्यू व्हेरी मच.